कॅन्डिडेट्स, वेलकम टू आयएफएस. तुम्हाला सर्वांसाठी एक खूप मोठी अनाउन्समेंट आहे. अपकमिंग इयर 2024 साठी जाहिरात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने असिस्टंट प्रोफेसर एक्झामिनेशन साठी जाहिरात आली आहे. हे असिस्टंट प्रोफेसर एक्झामिनेशन कुठल्या सब्जेक्ट मध्ये असणार आहे? तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील जे काही सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्ट अंतर्गत ही एक्झामिनेशन तुमची असणार आहे. तर चला आपण ही जाहिरात काय आहे ते पाहूयात. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तसेच नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जसे अलिबाग, सातारा, सिंधुदुर्ग, नंदुरबार, उस्मानाबाद, परभणी येथील खालील विवरणात नमूद विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर साठी ही एक्झामिनेशन असेल. वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ ही एक्झामिनेशन तुमची असेल. एकूण पद किती आहेत? तर पदसंख्या एकूण 140 आहे. तर पाहूया चला सब्जेक्ट नुसार ह्या इथे किती तुमच्यासाठी जागा अवेलेबल आहे. तर सगळ्यात पहिले तुमचा जो सब्जेक्ट येतो तो आहे एनाटॉमी. तर एनाटॉमी साठी तुम्ही इथे पाहू शकता टोटल पद किती आहेत. तर एक टोटल पद आहे जनरल कॅटेगरी साठी. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की शरीर क्रियाशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी साठी टोटल पद किती आहेत. तर 4. जनरल कॅटेगरी साठी 3. आणि इथे तुम्ही पाहू शकता महिला यासाठी 1. अशी 4 टोटल पदसंख्या आहे. त्यानंतर सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी. तर मायक्रोबायोलॉजी साठी तुमच्याकडे इथे 1 जागा अवेलेबल आहे. मायक्रोबायोलॉजी साठी जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, तुम्ही ही एक्झामिनेशन देण्यासाठी उत्सुक असाल, तर आयएफएस मध्ये यासाठी कोर्स अवेलेबल आहे मायक्रोबायोलॉजी सब्जेक्ट साठी. तर एनरोल करा किंवा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम असेल या एक्झामिनेशन रिलेटेड तोही विचारू शकता. तर तुमची जी काही क्वेरीशन तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. देन तुमचा नेक्स्ट सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी दॅट इज औषधशास्त्र. त्यामध्ये तुमची पदसंख्या आहे 5. जीवरसायन शास्त्र बायोकेमिस्ट्री. तर बायोकेमिस्ट्री साठी एकूण पद तुमची 7 आहेत. भरपूर मोठी पदसंख्या आहे. तर जीवरसायन शास्त्र बायोकेमिस्ट्री साठी पण आयएफएस मध्ये कोर्स अवेलेबल आहे. तर तुम्ही एनरोल करू शकता आमच्या ऑफिशियल वेबसाईट वर. नेक्स्ट तुमचा जो सब्जेक्ट असेल याप्रमाणे तुम्ही ही जी पीडीएफ आहे ती पूर्ण पाहू शकता. जनरल मेडिसिन आहे, जनरल सर्जरी आहे, मनोविकृती शास्त्र दॅट इज सायकेट्री आहे, रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक शास्त्र दॅट इज प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन. त्यामध्ये तुम्ही टोटल जागा पाहू शकता. तर टोटल जागा किती आहेत? तर 5 टोटल जागा आहेत. त्यानंतर ऑर्थोपेडिक्स साठी इथे 4 जागा आहेत. त्यानंतर रेडिओथेरपी साठी इथे 1 जागा अवेलेबल आहे. आणि त्यासोबतच जे आहे ओटीओ दॅट इज रायनो लायरिंगोलॉजी यासाठी तुमचं 5 पद अवेलेबल आहे. तर यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन ही करू शकता. आणि या पीडीएफ मध्ये तुम्हाला इतके सारे सब्जेक्ट दिले आहेत की जो जसं की फॉरेन्सिक सायन्स आहे, न्यूरोसर्जरी आहे, न्यूरोलॉजी आहे, नेफ्रोलॉजी आहे, नॅनोटोलॉजी आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे प्रिपरेशन ह्या एक्झामिनेशन साठी करू शकता. आणि ही पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येही देते. तुम्ही तिथूनही या एक्झामिनेशन रिलेटेड ही सीट्स पाहू शकता. तर हे खूप इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होती. अपकमिंग 2024 साठी एक्झामिनेशन असणार आहे. तर तुम्ही जरूर प्रिपेअर करा, जरूर अप्लाय करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स प्रिपरेशन. थँक्यू.